नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी रमेश नंदकुमार पंडित, श्रीरामपूर तालुका पुसद जिल्हा यवतमाळ, आणि मी स्वतःला शेतकरी मित्र म्हणून घेतो याचा मला अभिमान आहे। आणि या माझ्या कार्याची, शेतकरी मित्र म्हणून मी जे कार्य करतो याची दखल मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी आयोजित राज्यस्तरीय गुणीजन गौरव महासंमेलन 2022 राज्यस्तरीय कृषिरत्न गौरव पुरस्कार 2022 माझी निवड झालेली आहे। आणि पुरस्कार प्राप्त मानकरी म्हणून मला काल ऑनलाइन सोहळ्यामध्ये 12 फेब्रुवारी 2022 मला सन्मानित करण्यात आलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे। आणि याचबरोबर मी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्हा येथील रहिवासी आहे। दुर्दैवाची गोष्ट आहे की मी यवतमाळ जिल्हा हा आमचा जगामध्ये आत्मचिंता जिल्हा म्हणून ओळखला जातो, ही ओळख आम्हाला मिटवायची आहे। पण अभिमान याही गोष्टीचा आहे की हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब यांची जी पावनभूमी, कर्मभूमी किंवा जन्मभूमी म्हणतो, त्या पुसदमधून माझा जन्म झाला। आणि शेतकरी बंधूंनो, मी प्रायव्हेट कंपनीमध्ये कर्मेश्वर पटेल नावाच्या कंपनीमध्ये ॲज अ सेल्स ऑफिसर, मार्केटिंग ऑफिसर म्हणून काम करतो। गेल्या 19 वर्षापासून मी शेतकरी बांधवांना बियाणे, खते, औषधी आधुनिक पद्धतीने कसे वापरायचे, यातून कमी क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन कसं घ्यायचं यासाठी मी आत्तापर्यंत माहिती दिलेलो आहोत। आणि सोशल मीडियाचा वापर करून यूट्यूबच्या माध्यमातून गावागावात जाऊन नाईट मीटिंग, फील्ड व्हिजिट, शेतकरी मेळावे घेऊन मी शेतकऱ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न केला। आणि यामध्ये माझा स्वार्थही होता, कारण या व्यवसायामध्ये माझं उदरनिर्वाह भागाचा, परंतु यासोबतच मी स्वार्थासोबत परमार्थ साधण्याचा प्रयत्न केला। आणि याच कार्याची दखल घेऊन मला हा पुरस्कार मिळाला आहे। तर कृषीप्रधान मेरा देश महान, याचबरोबर मी म्हणतो जय किसान शेतकरी महान। आणि शेतकरी बंधूंनो, आम्हीच आमचे भाग्य घडविणार, आपत्तीला नाही घाबरणार। आम्हीच आमचे भाग्य घडविणार, आपत्तीला नाही घाबरणार। नव्या दमाचे आम्ही हो यार, आत्महत्या नाही करणार। शेतकरी बंधूंनो, आपल्या आत्महत्या नाही तर जीवन घडवायचं आहे। मला माहीत आहे लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद होतं, सर्वांचा संप होता, पण फक्त माझ्या अन्नदाता बळीराजा शेतकऱ्याचा संप नव्हता। अरे, माझ्या शेतकऱ्याने संप केला असता कोरोनाची गरज नव्हती, सामान्य जनता अशीच मिली असती। परंतु या जगाच्या पोशिंद्यानं सगळ्यांना जगवलं, तो अखंड आपल्या शेतामध्ये राबत होता, म्हणून आज आपण जिवंत आहोत। धन्यवाद शेतकरी बंधूंनो तुमच्या सेवेबद्दल। या अकादमीतर्फे माझी दखल घेण्यात आलेली आहे आणि आता माझी जबाबदारीही वाढलेली आहे। तर शेतकरी बंधूंनो, मी यापुढे आपली अशी सेवा करत राहील। आणि पुरस्कार हे माणसाला प्रेरणा देतात आणि प्रेरणेतून राष्ट्र निर्माण होते। आणि शेतकरी बांधवांची सेवा करणं म्हणजे मी हे देवताची सेवा करणं।